नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो एम पी सी मार्फत एक महत्त्वाची अपडेट आली आयोगाचं म्हणणं आहे की आम्ही एक नवीन सुधारणात्मक बदल घडवून आणतो आहे एक्झाम तर अजून चालू नाही झाल्या पण सर्व सुधारणा एकाच वर्षी चालू आहे नवीन वर्षाला भेट म्हणून आयोगाने डायरेक्ट अटेम्ड्स कमी केले आहेत त्याच्यामध्ये ओपनसाठी सहा साथ संधी ठेवल्या आहेत एस सी आणि एस टीसाठी कमाल मर्यादा म्हणजे संख्या निश्चित केली नाही त्यानंतर जे उर्वर येते समजा एन टी ओबीसी यांच्यासाठी जवळजवळ नऊ संधी ठेवल्या आहेत तर काय अपडेट हे आपण व्हिडिओमध्ये पाहू त्यानंतर त्याच्याबाबत डिस्कशन करू तर तारीख आहे तीस डिसेंबर दोन हजार वीस दिवशी घोषणा म्हणून दिली आहे महाराष्ट्र लोकसहायोगामार्फत विभिन्न शासकीय पदासाठी सुयोग्य उमेदवारांच्या शिफारशी संदर्भात राबविण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियेमध्ये वेळोवेळी करायच्या विविध सुधारणात्मक उपाययोजनापैकी एक म्हणजे स्पर्धा परिषद बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न किंवा संख्या संधीची जी संख्या असते आपण सोप्या शब्दात त्याला ॲटेम्स म्हणतो जे एक्झाम देतो त्याला याबाबत आयोगाने खालीप्रमाणे निर्णय घेतला आहे हा एकदम डिफरंट निर्णय आणि खूप महत्त्वपूर्ण निर्णय मानतील डायरेक्ट विद्यार्थ्यांशी इम्पॅक्ट पडणार आहे त्यानंतर पहिले दिले आणि ब मध्ये दिले पत, तर बहू आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे तर खुला असाल तर त्याला सहा संधी दिली जातील राखीवसाठी त्यानंतर अनुसूचित जमाती व जातीसाठी कमाल संधीची मर्यादा लागू नाही आणि उर्वरित मागास आहे ओबीसी किंवा व्ही जे एन टी यांच्यासाठी नऊ संधी राहतील त्यानंतर ब दिले खाली तर उमेदवारांच्या संधीची संख्या खाली नमूद केल्यानंतरच लागू राहील पहिले उमेदवारांनी पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली म्हणजे पूर्व पूर्वपरीक्षेला निस तुम्ही फॉर्म भरला त्यानंतर तुम्ही पूर्व पूर्वपरीक्षेला बसले ज्यावेळी तुमचं म्हणतो ना आपण बसल्यानंतर एक्झाम दिली तुम्ही तर त्यावेळी ती संधी लागू होईल एक्झा उदाहरणार्थ तुम्ही एक्झाम भरला त्यानंतर तुम्ही ती एक्झामला गेलेच नाही पूर्व परिषदेच्या तर ही संधी राहणार नाही किंवा ही संधी असणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे एखाद्या पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यात त्याची ती संधी समजलेली म्हणजे दोन्हीपैकी एका पेपरला जर उपस्थित राहिले तर तुमची ती संधी समजली आहे त्यानंतर तिसरं आहे उमेदवार कोणत्याही कारण परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास म्हणजे पुरलीमला नंतर मेन्सला नापा झाला तर ती सुद्धा संधी राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर त्याची उमेदवारी रद्द झाल्यास त्याची तरीही त्याची परीक्षेच उपस्थिती संधी ते गणली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर दुसरं म्हणजे परीक्षेचे कामात इथे काढलेल्या परीक्षेच्या संधीबाबत आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध होणार म्हणजे दोन दिवसानंतर जे नवीन वर्ष आहे त्यानंतर येणारं जे प्रसिद्ध पत्रक आहे त्याच्यामध्ये लागू होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे ओके तर या नोटिफिकेशन तुम्हाला समजलं असेल की आयोगाने जे खुला वर्ग आहेत त्यांच्यासाठी हे सहा ठेवले आहेत ए सी एस टीसाठी काही मर्यादा नाही आहे नंतर उर्वरित समजा ओबीसी व्ही जे एन टी यांसाठी नऊ संधी ठेवले आहेत आता याचा इम्पॅक्ट डायरेक्ट विद्यार्थ्यांवर पडणार आहे म्हणजे विद्यार्थी तयारी करताना प्रॅक्टिस म्हणून एम पी सीची एक्झाम देणार नाही आता जी एम पी सीने जी सिस्टीम केली आहे म्हणजे आता डायरेक्ट यू पी एसी प्रमाणेच एक म्हणजे अटेम्प्ट ठेवले आहेत काही बदल नाही याच्यामध्ये जसे एम पी यू पी सी होते तसेच एम पी सीला अटेम्प्ट राहणार पण यू पी सी तुम्ही पाहिलं असेल मेन सी कशी आहे हा इशू मागच्या वर्षी एकदा निघला होता मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असून सी सॅट क्वालिफाईंग ठेवला होता तर त्याबद्दल एम पी सीकडे शिफारस करत होती की सी सॅट हा क्वालिफाईंग ठेवा पण एम पी सी म्हटलं आपल्याक युपीसी प्रमाणे सिस्टिम नाही पण आता एम पी सीने सुद्धा तुम्ही पहिला असताना हो आता एम पी सीने सुद्धा अटेम्प्ट ठेवले तर एम पी सीकडून असं करायला पाहिजे एम पी डिमांड करायला पाहिजे जे सी सेट हा विषय हा क्वालिफाईंग व्हायला पाहिजे ओके तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल नाही तर असा न्याय भेटणार नाही कारण जे म्हणतो ना आपण जे मेरिट आहे सी सॅटनुसार वाढते ते विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट वेस्ट होणारे हा इम्पॅक्ट डायरेक्ट पडणार आहे आणि जे विद्यार्थी समजा जॉब करून एक एक्झाम घेत असेल तर त्यांना डायरेक्ट इम्पॅक्ट हा पडणार आहे कारण त्यांच्या त्यांची जी तयारी ती ती पूर्ण होणार नाही मेन बाजू लक्षात ठेवा सी सॅट जे विद्यार्थी समजा इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहे सी सॅट ते क्वालिफाय करून ते होऊ शकतात समजा वाय एमचे विद्यार्थी किंवा जे इतर सायन्स सायन्स स्टुडंट जे फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना सी सॅट क्वालिफाईंग न कॉलिफाय होणारच नाही मग त्यांचे अटेम्प्ट वेस्ट होणार आहे तर हा सुद्धा सरकारने किंवा जे एम पी सीने हा डिशि चेंज करायला पाहिजे जे सी सॅटचा एक्झ म्हणतो ना आपण ऑप्शनल आहे तर सी सॅट हा क्वालिफाईंग करायला पाहिजे याचे मार्क्स धरायला पाहिजे फक्त मार्क कशाचे धरायला पाहिजे एचचे मार्क धरायला पाहिजे तर मित्रांनो हा निर्णय तुमच्याकडे सोपवतो आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबाबत किंवा या सी डिसिजनबाबत तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा